विद्यार्थी मित्रांनो अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीतील व्यक्तिरेखा पण अभ्यासात होतो गेल्या तासाला आपण यशवंता ही व्यक्तिरेखा अभ्यासली आज आपण पार्वतीची व्यक्तिरेखा अभ्यासूया पार्वती ही यशवंताची बायको अतिशय सोशिक तिला ती घमुली पण यात तिचा दोष नसतो पण यशवंता आणि समाज यांना हे कळत नाही यशवंता तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणून आपल्या माहेरी ती काही दिवस राहते डॉक्टर तिचे अवर्शन्सही करतात त्यामुळे ती अतिशय कमजोर झालेली असते यशवंताला सल्लाही देतात की अशाने तुमची पत्नी मरेल मुलं अपंग होतील आणि काही दिवसानंतर यशवंता हे सगळं थांबवतो पार्वती ही भारतीय स्त्रीचं शेतकरी कुटुंबातील स्त्रीचं कष्टकरी स्त्रीचं सोशिक स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला इथं दिसते ती अतिशय सोशिक सात्विक आणि चिकाटीने संसार करणारी स्त्री आहे आपल्या घराला घरातील माणसांना ती बांधून ठेवते आपला धीर आपला पुतण्या आणि आपल्या मुली नवरा यांना ती एका धाग्यामध्ये बांधू पाहते कुटुंब अबाधित ठेवते आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलींसाठी आपल्या संसारासाठी सातत्याने झटताना ती दिसते यशवंताला ती मेलेल्या बोकडात विष घालू नकोस म्हणून विनंती करते हे पाप तुम्ही घेऊ नका असं परोपरींनी समजावून सांगते पण यशवंता हा पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा तो काही केलं तिचं ऐकत नाही यशवंताच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात तेव्हाही ते त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करते ह्या संसारामध्ये ह्या जीवनामध्ये पार्वतीला कोणत्याही प्रकारचं सुख मिळत नाही तरीसुद्धा हा संसाराचा गाडा मोठ्या हिमतीने ती चालवते दीर्घ आजारातून उठल्यासारखी प्रत्येक वेळी ती आपण होऊन कष्ट करायला लागते सावध होते आपल्या ह्या घरासाठी घरधन्यासाठी आपल्या शेतीसाठी आपल्या मुलींसाठी कि पुना पुना कि उठे। उठे ती पुन्हा पुन्हा उभी राहते कित्येकदा तर झोपेतून अचानक जागे होऊन उठे कुठे आहेत माझ्या पोरी म्हणून भयभीत होऊन विचारते आता ती असं का विचारते कारण तिला खात्री नसते नवऱ्याबद्दल की आपल्या मुलीला जी नकोशी आहे सगळ्यात धाकटीत मुलगी ते हिला हिच्या जीवाचा हा काही बरं वाईट करेल एक तीला तीला ही एक धास्ती पण तिच्या मनाला असते आणि म्हणून तिला नको ती स्वप्न सुद्धा पडतात भयभीत करणारी स्वप्न तिला पडतात तिला सावकाराच्या कर्जाची ही काळजी आहे अर्थात शंकर सावकार हातीच्या भावकीतलाच पण त्याची वाईट नजर आहे ती तिला कळते त्याच्या बोलण्याचा तिला संतापही येतो तिला असं वाटतं की शंकर हा काही लांबचा नाही तो भावगीतलाच आहे धाकट्या दिरासारखा आपल्याला आहे आपण त्याला रावसाहेब म्हणतो मग या मेल्याची नजर अशी वाईट कशी पण ह्याचं उत्तरही आपल्याला आपल्या व्यवस्थेमध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेमध्येच दिसतं जे जी अडली नडलेली जिच्या पाठीमागे कोणी नाही आहे जिच्याकडे आर्थिक काही हातभार नाही आहे सत्ता नाही आहे अशा स्त्रीला किंवा अशा स्त्रीवर आपण अधिकार दाखवू किंवा अधिकार दाखवला जातो याचाच प्रत्यय आपल्याला इथं या शंकर सावकाराच्या रूपाने येतो कारण ह्या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सावकारांनाही पैशाची गुरुमी असते आणि म्हणून हा पैसा ही सत्ता अशा सर्वसामान्य माणसांची पिळवणूक करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून ह्या सत्ता आणि संपत्तीवाल्यांचे बळी एकटी पार्वती नाही आहे अशा अनेक स्त्रिया आहेत आणि ह्या अशा अनेक स्त्रियांची अशी कुचंबणा होते इथं पिळवणूक होताना आपल्याला हे दिसते त्याच्यामध्ये असे सावकार आहेत शेट आहेत भट आहेत आणि म्हणून हा जो व्यवस्थेचा विळखा आहे या व्यवस्थेच्या विळख्यामुळेच पार्वतीचंही इथं शोषण होऊ पाहत आहे आणि म्हणून ही पार्वती जी आहे तर ती या भारतीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी पात्र इथं वाटत कोसळणाऱ्या पावसाला पार्वती विनंती करते की पाया पडते राजा थांब तूही नको असा वाऱ्यासारखा वैऱ्यासारखा वा, वागू माझे साऱ्या वर्षाचे कष्ट उघड्यावर पडले आहे त्याचे धुडधान करू नको पोळा पोरा बाळांचा तोंडातला घास असा हिरावून घेऊ नकोस अशा प्रकारे ती आर्जव करते पावसाला कारण तिचं पीक जे आहे ते रानामध्ये पडलेलं आहे तिचे कष्ट रानामध्ये आहेत आणि असा हातातोंडाशी आलेला घास हा पाऊस हिरावून नेतो आहे आणि म्हणून पार्वती त्याला विनंती करते आहे पावसाबरोबरच ही जी ग्रामीण स्त्री असते ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सृष्टीला म्हणजे झाडे फुले पाऊस पाणी सूर्य चंद्र ह्या सगळ्यांना ती देवता मानते, त्याला गारहाणी सांगते तो कोपू म्हणून विनंती करते आणि अशी ही भोळी ह्या सृष्टीवर या निसर्गावर या देवावर आजूबाजूच्या सगळ्या चराचरावर भाबडी श्रद्धा असलेली ही पार्वती पण तिची श सुद्धा शेवटी शोकांतिका होते ग्रामीण स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी ही पार्वती मात्र नवऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करू शकत नाही खरं तर तिला आत्महत्या करायचीच नसते तिची तयारी नसते पण आलेल्या संकटाला धैर्यानं तोंड देणारी ती असते पण नवऱ्याच्या पुढं मात्र तिचं काही चालत नाही कारण हे संकट काही आपल्या एकट्यावर आलं असं नाही आहे हे पण ते नवऱ्याला समजावून सांगते सगळ्यांचीच पिकं गेलीत सगळ्यांच्याच हातातोंडाशी आलेला घास गेला आणि म्हणून असं आगडी करण्याची गरज नाही पण यशवंताला पार्वतीचं म्हणणं पटत नाही अर्थात ह्या संसारामध्ये ह्या शेती व्यवसायामध्ये त्या ग्रामीण भागातील सततच्या दुष्काळामध्ये पार्वतीची आवडच झालेली असते आजारी असतानाही संसारासाठी कष्टोपस्य राहते लादलेली बाळांपण आहेत लादलेली अब आभारषण आहेत तरीसुद्धा ती सातत्याने कष्ट करते आहे घरातील आपल्या भावकीतील गावातील आपल्या नातेवाईकांसाठी तिला जे जे शक्य आहे ते ते ती करते पण यशवंता तिलासुद्धा वेष पाचतो आणि मग तिची हृदयद्रावक अशी शोकांतिका आपण कादंबरीमध्ये अभ्यासतो तर ही पार्वती नंतरही यशवंतानंतर किती वेळ आपली आशा जागृत ठेवते पटकन मरत नाही तिची थोरली मुलगी उषा तिला दवाखान्यात घेऊन जाते पण अखेर एवढ्या दिवसाचे कष्ट अंगामध्ये असलेला अशक्तपणा आणि शेवटी मग ती प्राण सोडते पार्वतीची व्यक्तिरेखा साकारताना लेखक निवेदनाच्या ओघात म्हणतो पार्वतीला मला या गोष्टीत मारायचं नव्हतं मुळात तिच्या जीवनाची दोरी हाच आम्हा पुरुषाहून फार बडकट आहे सलग दोन तीन वर्षाच्या दुष्काळात वगडाच्या काठावर आपल्या पानाफुलातून डोलत इतरांना जगण्यातला आधार देणाऱ्या वेलताड या रानटी वेलीसारखी ती आहे वारंवार उल्लेख आलेला आहे की वेलताडाच्या त्या वेलीसारखी ही पार्वती आहे म्हणून म्हणजे चिवट अतिशय काटक फार कमी ऊर्जेवर तग धरून उभं राहण्याची क्षमता त्यांच्यात असते या वेलींमध्ये अशी ही अशी ती इत्यंभूत स्त्री पण व्यवस्था जिवंत ठेवू शकली नाही तिला आणि पार्वती अखेर गेली लेखकही इथं म्हणतोय की मला तिला मारायची नव्हती कारण ती काय ती वेलताडाच्या वेलीसारखी आहे म्हणजे ती वे ती वेल जशी कमी ऊर्जेवर कमी पोषणावर जगते तशीच पार्वती होती तिला प्रेम नाही तिच्या आयुष्यामध्ये फक्त कष्ट आणि कष्ट आहेत पण त्या कष्टाचंही फळ मिळेलच असंही नाही आणि म्हणून ही जी स्त्री आहे ही ह्या ग्रामीण जीवनातली ग्रामीण भागातली ही स्त्री कष्टकरी ही स्त्री रानावनामध्ये राबणारी मुलांसाठी अनेक बाळांपणाने आबारषण स्वीकारणारी नवऱ्याला मदत करणारी मुलींवर जीव असलेली घरादारामध्ये कष्ट उपसणारी आणि तरीही समाजाच्या वाकड्या नजऱ्यांना नजरांकडे बघून हिलावणारी अशी ही स्त्री आहे आणि म्हणून पार्वती खरोखर या भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला इथं दिसते तिसरी व्यक्तिरेखा आहे उषा सुरुवातीला आपल्याला यशवंता हा कादंबरीचा नायक वाटतो पण उत्तरार्धात उत्तरार्धात म्हणण्यापेक्षा कादंबरीच्या मध्यामध्येच उषा ही कादंबरीची नायिका ठरते यशवंत आणि पार्वतीची थोरली मुलगी शिक्षणाला पैसे नाही आणि म्हणून तिचं शिक्षण यशवंता बंद करतो तिच्या शेजारी राहणारा परप्रांतीय हो। सुभाष नावाच्या मुलावर तिचं प्रेम आहे बी एच्या पहिल्या वर्षापर्यंत ती शिकलेली आहे पुढेही शिकायचं असते तिला पण पैशांचा अभाव आणि सुभाषचे व उषाचे प्रेम गावभर चर्चेचा विषय झाल्यामुळे यशवंता तिचं शिक्षण बंद करतो आपल्याकडे पहिली गोष्ट कुठली होत असेल अशी घटना घडल्यानंतर असं साधं कळलं जरी की ह्या मुलाने ह्या मुलीचं नाव घेतलं असं जरी कळलं त्या मुलीचा काही एक दोष नसेल तरीसुद्धा आपल्याकडे सर्वप्रथम मुलीचं शिक्षण बंद केलं जातं यशवंतालाही कळतं यांचे प्रेमसंबंध आणि म्हणून उषाचं शिक्षण बंद केलं जातं तिला घराश घरादारातील म्हणजे घरातील आणि शेतीतील कामाला जुंपलं जातं परंतु वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तकं वाचते तिच्या परीने काही सामाजिक कार्यही करते स्त्रियांनी आयोजित केलेल्या दारूबंदीच्या मोर्चात चावडीसमोर भाषणही करते अशी तडबदार ती असते कष्टाळू असते आईसारखीच धडाडीची असते गडी माणसासारखं काम करते सायकलवर गुरांसाठी चारा आणते शेतामध्ये राबराब राबते आणि एवढं सगळं करून तिच्याही पदरी तिच्या आईसारखी अवैलनाच नाच येते गड्यासारखं काम करते वडिलांना आधार देते उशिरा लाईट आली तर एकटी रानात जाते मोटर चालू करते आणि खांद्यावर फावडं टाकून पिकांना पाणी पाजते आपली सायकल आपलं रान आपली पुस्तकं आणि आपलं कुटुंब या पलीकडचं तिलासुद्धा जग नाही आहे दुष्काळामध्ये सायकलवरनं पाणी आणून आपली जनावरही जगवते जे आईचाच हावसा पुढे ती चालवताना दिसते यशवंताला वाटते की हा जर मुलगा असता तर आपण ह्याला ग्रामपंचायती निवडणुकीला उभे केले के असते कॉलेज बंद केल्यावर उषा काही दिवस अन्न ग्रहण करत नाही पण हीच उषा जेव्हा आई वडील आत्महत्या करतात त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर सर्व घरादाराची बहिणीची आपल्या शेतीची जबाबदारी स्वीकारते अवकाळी पाऊस येतो उभे पीक रानामध्ये कापून पडलेले आहे आणि म्हणून सुभाष बरोबर ती जी जाणार असते पड़ून। तर तो जाण्याचा वेत करते सुभाषही तिला पीक खोडणीला मदत करतो सुभाषसुद्धा समजदार आहे तो समजून घेतो उशाची परिस्थिती आणि म्हणून आपण जर आपण पळून गेलो तर ह्या पिकांचं काय आपल्या आईचं काय आपल्या बहिणींचं काय आणि म्हणून ती तो बेत रहित करते तिची स्वप्नं असतात सुभाषबरोबर लग्न करण्याची त्याच्याबरोबर राहण्याची खूप शिकण्याचंसुद्धा तिचं स्वप्न असते पण ही व्यवस्था आणि ही शेतीवाडी आणि ही सामाजिक बंधनं तिला ते ती करू देत नाहीत आणि म्हणून ना आई वडिलांनी आत्महत्या के केल्यानंतर एखाद्या कर्त्या पुरुषासारखी ती उभी राहते त्यांना दवाखान्यात नेते खडतर प्रवास करून तिथपर्यंत पोचते पण आईचा जीव काही वाचत नाही वडील जातात आणि तरीसुद्धा धीराने ते सामोरे जाते आईच्या मृत्यूनंतर आई वडिलांच्या मृत्यूनंतर खरं तर तिलाच जबाबदार धरलं जातं की हिच्या जा प्रेमप्रकरणामुळेच हिच्या वडिलांनी प्राशन केलं असे शंकर सावकार गावामध्ये अफवा पसरवतो तोही अपमान ती झेलते भावकीतल्या स्त्रिया तिच्याजवळ येत नाहीत आणि म्हणून ज्या बौद्धवाड्यातल्या स्त्रिया तिच्या जवळ येतात आणि तिची विचारपूस करतात तिला मदतही करतात तर उषासुद्धा ह्या व्यवस्थेची ह्या सगळ्या कष्टकरी स्त्रीची इथं प्रतिनिधित्व करताना दिसते आणि मग आपल्या ह्या सगळ्या बहिणींची आपल्या रानाची जबाबदारी ती घेते आणि म्हणून तिचं उषा हे जे नाव आहे कादंबरीमध्ये कादंबरीकाराने दिलेलं हे, कादंबरी कादंबरी हे सुद्धा ती सार्थक करते उषाच्या व्यक्तिरेखेतून आपल्याला ग्रामीण भागातील उदयाला आलेली ही एक जी नवीन पिढी आहे या परिस्थितीमुळे पुरेसं शिक्षण त्यांना घेता आलेलं नाही आहे पण तरीसुद्धा मोठ्या हिमतीने उभी राहणारी ही जी पिढी आहे तरी एक आशा लेखक आपल्याला इथं दाखवत आहेत ह्या ज्या मुली आहेत इथं मुलगा नाही आहे बघा तुम्ही ह्या ज्या मुली आहेत तर ह्या मुली आपली कर्तबगारी आहेत आणि सिद्ध करत आहेत की आम्हीसुद्धा मुलांपेक्षा काही कमी नाही आहोत आणि हे विषय सिद्ध करते आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करते आपल्या सगळ्या ह्या कष्टातून आपल्या ह्या दृष्टिकोनातून ती सिद्ध करते आणि ती एक कर्ता पुरुष म्हणून ह्या सगळ्या घराची जबाबदारी घेऊन पुढे मार्गक्रमण करताना आपल्याला दिसते अर्थात तिला साथ देणारे फार कमी आहेत पण हळूहळू ह्या व्यवस्थेमध्ये बदल होणार आहेत ही आशा विंकरांना आहे आणि म्हणून या उषाच्या निमित्ताने ग्रामीण स्त्री जी आहे तीही या व्यवस्थेमध्ये कशी पाय रोवून उभी राहते आहे आणि नेतृत्व करते आहे हे विंकरांना इथं या निमित्ताने दाखवायचं आहे उषाच्या व्यक्तिरेखेतून पुढच्या तासाला आपण घेऊया पुढची पात्र धन्यवाद